अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असलेल्या शेंदुर्णी नगरपंचायत निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला एकहाती विजय मिळाल्यानंतर विरोधात निवडणूक लढवणाऱ्या सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकीवरच आक्षेप घेत झालेली निवडणूक ही सदोष झाली असल्याचा आरोप केला आहे। या निवडणुकीसाठी वापरण्यात आलेले ईव्हीएम मतदान यंत्रे ही हॅक केली गेली असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना, मनसे या प्रमुख विरोधी पक्षांनी केला आहे। शेंदुर्णी नगरपंचायत निवडणुकीचे लागलेले निवडणूक निकाल हे अनपेक्षित असल्याचा दावा करत निवडणूक प्रशासकीय यंत्रणेचा गैरवापर झाल्याचा आरोप सुद्धा या राजकीय पक्षांनी केला आहे। येथील निवडणूक प्रक्रिया ही सदोष झाली असल्याने येथे पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी या प्रसंगी पक्षांनी आज एकत्रितपणे मूकमोर्चा काढून केली आहे। याबाबतचे निवेदन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसह पहूर पोलीस स्टेशनला देण्यात आले होते। आज जी मुकमोर्चा राष्ट्रवादी पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना आणि अपक्ष यांच्या माध्यमातून जो मुकमोर्चा, निषेध मोर्चा सर्व नागरिकांनी, सर्व मतदारांनी जो आयोजित केला, त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद आज या शेंदुर्णी नगरपंचायतच्या इलेक्शननंतरच्या दुसऱ्या दिवशी आज पाहावयास मिळतो आहे। आज आम्ही सर्व पक्षप्रमुखांनी वरच्या पक्ष राज्यस्तरीय नेत्यांशी चर्चा करून आम्ही हा जो मुकमोर्चा काढला आहे, ह्या मुकमोर्चाच्या माध्यमातून आम्हाला फक्त एवढंच सांगायचं आहे की लोकशाहीचा खून करू नका। लोकशाहीचा खून करून ह्या भारताचं जे अबाधित आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आहे त्याला कुठेतरी तळा जातो आहे। याला हे संविधानाशी छेडछाड आहे असं मी म्हणेन। संविधानाशी छेडछाड याच्यासाठी म्हणेन की आमच्या फॅमिलीमधले मतं जर आम्हाला 25 आहेत तर आमच्या फॅमिलीमध्ये आम्ही संशयांनी बघायला लागलो त्या लोकांकडे की आम्हाला एवढे मतं त्यांनी का कमी द्यावे। एक तर मग याच्यात पैशाचा सर्रास वापर झालेला पण आहे, दिशा पैशाची दाखवली गेली आहे आणि ईव्हीएम मशीन हॅक करण्यात आली असा आमचा सर्व विरोधी पक्षांचा आरोप आहे। याचं कारण असं की आम्हाला इतके कमी मतं पडूच शकत नाही। आम्ही जे सामाजिक कार्य केले आजपर्यंत, आम्ही वैद्यकीय क्षेत्रात असेल, दादांच्या शाळा आहेत, शिवसेनेचं पण सामाजिक कार्य आहे, मनसेचं पण आहे, तर आम्ही इतके म्हणजे आज नवीन पक्ष नाही आहेत, आम्ही सर्व जुने जाणते समाजात फिरलेले, इतके इतके मतं जर आम्हाला कमी पडत असतील तर आमचा ह्या निवडणुकीवरचा विश्वास उडालेला आहे। आम्ही याच्या अगोदरसुद्धा सांगितलं, ज्यावेळेस आम्ही मशीन चेक केले की ब्लूटूथ जोडलेला आहे, तो ब्लूटूथ जोडलेला असताना सुद्धा ऑफिसरने आम्हाला सांगितलं की त्यांच्या खिशाला आहे जोडला गेला असेल, हे असं कसं काय जोडला गेला असेल। जर ब्लूटूथ पेअर होऊ शकतो, जर ब्लूटूथ त्या मशीनला लिंक होऊ शकतो तर माझ्या मते हा कुठेतरी घोळ झालेला आहे आणि हा घोळ निवडणूक आयोगाने चौकशी करून, आमची विनंती निवडणूक आयोगाला की आपण ही चौकशी करून आम्हाला न्याय द्यावा, आम्हाला न्याय याच्यासाठी द्यावा की आम्ही लोकशाही पद्धतीने चालत आहोत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल या देशात, प्रत्येक नागरिकाला त्याचा हक्क द्यायचा असेल तर निवडणूक ही पारदर्शक व्हायला हवी आणि निवडणूक बायलॉट पेपरवर व्हायला हवी आणि निवडणूक परत व्हायला हवी। शेंदुर्णी नगरपंचायत निवडणूक 2018 सदोष झाली असून ईव्हीएम हॅक झाल्याचा आमचा आक्षेप आहे। ईव्हीएम सोबत व्हीव्हीपॅटचे आमची मागणी दुर्लक्षित केली गेली। तसेच निवडणूक प्रक्रियेत मशीन संबंधित तांत्रिक मुद्दे व तक्रारी करूनही त्याकडे केलेले दुर्लक्ष, त्यामुळे ईव्हीएम मशीनचा घोटाळा होऊन लागलेला निकाल पारदर्शक नसल्याची आमची खात्री झाली असून सदर झालेल्या प्रकाराबाबत आम्ही जाहीर निषेध व्यक्त करीत असून निवडणूक रद्द व्हावी अशी मागणी करीत आहेत। माननीय महोदय, वरील विषयास अनुसरून आम्ही खालील सह्या करणारे राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना, मनसे तसेच अपक्ष उमेदवार आणि शेंदुर्णी येथील कार्यकर्ते व नागरिक यांच्याकडून सविनय निवेदन। शेंदुर्णी नगरपंचायत निवडणूक तारीख 9/12/2018 रोजी होऊन दिनांक 10/12/2018 निकाल जाहीर करण्यात आला। सदर निकाल पाहून सखेद आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे। हे ईव्हीएम मॅनेज असल्याशिवाय असे निकाल लागू शकत नाहीत असे जनमानसात तीव्र भावना निर्माण झाली असून सदर निवडणूक सदोष झाल्याची चर्चा लोक उघड उघड करीत आहेत। ईव्हीएम हॅक झाल्याची आमचे खालील प्रकार पाहता खात्री झाली असून संगनमत करून हा प्रकार झाल्याचा आमचा
आक्षेप असून झालेल्या प्रकाराचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. भक्ती विजयानंद कुलकर्णी, मनसे महिला आघाडीचे अध्यक्ष, जळगाव जिल्ह्याची. मी आपल्या भारतीय घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांच्या लोकशाहीला धरून जे आज जे मतदान झालं, त्या मतदानाचा पूर्ण चक्काचूर ह्या भाजपा सरकारने केलेला आहे. आणि ह्या ठिकाणी आम्ही सर्व पक्षीय, राष्ट्रवादी, मनसे, शिवसेना आणि अपक्ष या सर्व उमेदवारांनी इथे निषेध व्यक्त केला आहे की ह्या निवडणुका परत झाल्या पाहिजेत. ई व्ही एमचा घोटाळा त्यांनी ह्या ठिकाणी केलेला आहे. ज्या घरातून आम्ही आज 25 वर्ष झालो आम्ही इथे लोकसेवा करत आहोत लोकांची, बरेचसे विद्यार्थी आम्ही असे बिना फीचे शिकवतो आहे, डॉक्टरांनी बरेच कॅटरॅक्टचे ऑपरेशन्स इथे केलेले आहेत, बरेच रुग्ण बरे केले आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये जर कधी आम्हाला जर 19 मतं मिळत आहेत, तर घरातले जर 50 मतं आहेत आणि 19 आम्हाला मतं मिळत आहेत, तर याच्यावरनं समजावं की कुठे लोकशाही आहे आणि कुठे ईव्हीएमचा घोटाळा आहे. मला एवढंच म्हणायचं आहे की हे जे सरकार आहे, यांना जर कधी विकासावर भरोसा होता, यांच्या निधीवर जर भरोसा होता, यांनी जर कधी एवढ्या भरोशाने काम केलं होतं, तर मग हे काम असताना यांना एवढा भरोसा हवा होता की आपण निवडून येणार आहोत. म्हणजे याचा अर्थ त्यांनी बांगड्या भरल्या होत्या आणि हे चोरून लपून काम केलं आहे त्यांनी. समजलं का? एवढंच मी इथे निषेध व्यक्त करते. आज या ठिकाणी शेंदुर्णी गावामध्ये ईव्हीएमचा निषेध म्हणून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, त्यानंतर कवाडे गट, शिवसेना, मनसे व जे अपक्ष उमेदवार शिंदोनी नगरपंचायतच्या निवडणुकीमुळे ईव्हीएमच्या घोळामुळे ज्यांचा थोड्या थोड्या मतांनी या ठिकाणी पराभव झालेला आहे, अशा या निवडणूक प्रक्रियेच्या घोळामुळे आणि ईव्हीएमचा निषेध म्हणून आम्ही सर्व पक्षीय लोकांनी या शेंदुर्णी गावामध्ये भव्य दिव्य असा मोर्चा काढलेला आहे. सांगायचं झालं तर या ठिकाणी या ज्या शेंदुर्णी नगरपंचायतीच्या निवडणुका या ठिकाणी पार पडल्या आहे, सुरुवातीपासूनच आम्हाला या निवडणूक प्रक्रियेवर आणि या ईव्हीएमवर घोटाळा नक्की होईलच अशी आमची 100% खात्री होती. त्याप्रमाणेच ज्या दिवसापासून शेंदुर्णी नगरपंचायतीचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला, त्या दिवसापासून आम्ही माननीय राज्य निवडणूक निर्णय अधिकारी असतील मुंबई या ठिकाणीसुद्धा तक्रारी दिल्या, तसेच शेंदुर्णीचे प्रशासक म्हणून ज्यांची नियुक्ती झाली आपल्या तालुक्याचे तहसीलदार टिळेकर साहेब, त्यानंतर आज जे प्रशासक म्हणून आहेत शेंदुर्णीला ज्यांच्याकडे जामनेरचा सुद्धा कार्यभार आहे, आणि आज जे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ज्यांनी काम पाहिलं असे राहुल पाटील साहेब यांच्याकडे आम्ही सुरुवातीपासूनच सर्व पक्षीय लोकांनी तक्रारी दिल्या की ही निवडणूक ईव्हीएम मशीनवर न घेता जर लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर बॅलेट पेपरवर आपण निवडणूक घ्यावी अशी माननीय राज्य निवडणूक आयुक्त यांना आम्ही आयोगाकडे, निवडणूक आयोगाकडे विनंती केली होती, लेखी पत्रसुद्धा दिलेलं होतं. आणि जर या ईव्हीएमवर मशीनवर जर निवडणुका घ्यायच्या झाल्याच तर त्या ईव्हीएम मशीनसोबत व्हीव्हीपॅट जोडण्याची व्यवस्था माननीय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी करावी असं सुद्धा आम्ही लेखी पत्र त्यांना 3 महिन्यापूर्वी 2 महिन्यापूर्वी दिलेलं आहे. एवढंच नव्हे, जर आपण व्हीव्हीपॅट जोडत नसाल तर निवडणुकीच्या 2 दिवस अगोदर माननीय राज्य निवडणूक आयोग यांचं पत्रच आहे की ते 8 गेली ज्या ठिकाणी मतदान असेल ज्या गावामध्ये शेंदुर्णी नगरपंचायतीची निवडणूक होती आणि त्या निवडणुकीच्या 2 दिवस अगोदर म्हणजे 48 तास अगोदर निवडणूक आयोगाचा नियमच आहे की या गावामध्ये बाहेरची व्यक्ती मग कुठली असो, ज्या गावची निवडणूक असेल शेंदुर्णी नगरपंचायतीची आमची निवडणूक होती, परंतु हा निवडणूक आयोगाचा डायरेक्ट आदेश होता की बाहेरची व्यक्ती 48 तास अगोदर शेंदुर्णी गावात दिसायला नको, परंतु या गावामध्ये अनेक भारतीय जनता पार्टीचे लोक, मग ते पहूरचे असतील, जामनेरचे असतील, त्यानंतर काही लोक तर असे आहे की आमच्याजवळ त्यांचा पुरावा आहे, त्यांच्या मोटरसायकलीचे नंबर प्लेटचे फोटो आम्ही काढलेले आहेत, सदर व्यक्तीचा आम्ही फोटोसुद्धा घेतलेला आहे की पोलिसाच्या ड्रेसमध्ये
त्यांनी या गावामध्ये पैसे वाटले. अक्षरशः खाकी पॅन्ट घातलेली आहे पोलिसाच्या ड्रेसमध्ये आणि वरून असं खाकी जॅकेट तुमच्यासारखं स्वेटर, आणि जणू जनतेला असं भासवलं की हे जनतेचे रक्षक आहेत. आणि त्यांनी स्वतःहून पैसे वाटले गावामध्ये. अशा दोन चार लोकांनासुद्धा ज्या ठिकाणी ते आढळले त्या ठिकाणी लोकांनी त्यांना शोप दिला. आणि मी या ठिकाणी सांगू इच्छितो की अशा अशा प्रभागामध्ये आमच्या प्रभावशाली उमेदवारांचा या केवळ युव्यामुळे आणि पैशाचा अक्षरशः धोधो पाऊस या ठिकाणी शेंदुर्णी गावात पडला त्यामुळे आणि सत्तेचा दुरुपयोग अशा या तिघ गोष्टीचा दुरुपयोग या ठिकाणी झाला. ईव्हीएममध्ये व्हीव्हीपॅड न वापरल्यामुळे इथे आमचा पराभव झाला. शेंदुर्णीत हा जनतेचा पराभव नसून एक प्रकारे हा लोकशाहीचा खून त्यांनी केलेला आहे असं मी या ठिकाणी सांगतो. त्या संदर्भात आगामी माननीय निवडणूक निर्णय अधिकारी यांना सर्वपक्षीय निवेदनसुद्धा दिलेलं आहे. तरी मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण हा या शेंदुर्णी जनतेचा हा केवळ माझा आवाज नसून या शेंदुर्णीतील सर्व जागृत मतदार बंधू भगिनींचा आवाज असून आपण या आपल्या प्रसिद्ध न्यूज चॅनलमार्फत सर्व महाराष्ट्रातच नव्हे पूर्ण देशभर या गोष्टीला आपण प्रसिद्धी द्यावी आणि शेंदुर्णीतील जनतेवर आणि शेंदुर्णी गावावर हा जो ईव्हीएमच्या माध्यमातून अन्याय झालेला आहे या गोष्टीला आपण वाचा फोडावी अशी मी आपल्याला विनंती करतो. आता माननीय राज्य निवडणूक आयोगाला मी पाठवणार आहे माहितीसाठी आणि पुढील कारवाईसाठी तक्रार पाठवणार आहे त्याची प्रत तुम्हाला देऊन. धन्यवाद सर. धन्यवाद. पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.